नमस्कार, मैं हूं आपके साथ कविता राम। अजित पवार ने ऐसा दांव खेला कि समूची शिवसेना एक झटके में चित हो गई। बीती शाम जो शरद पवार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री बनाए जाने की बात कर रहे थे, उनके ही पीठ पीछे उनके भतीजे अजित पवार ने शिवसेना को ठेंगा दिखा दिया। सरकार बनाने को लेकर भले ही अजित पवार लोगों की और किसानों की समस्याओं का हवाला दे रहे हैं, लेकिन असल में आखिरकार क्यों अजीत पवार को शरद पवार से बगावत करनी पड़ी? आखिर क्यों एक भतीजे ने अपने चाचा को अंधकार में रखा? क्यों अजीत पवार ने शरद पवार को धोखा दिया? आइए जानते हैं इसकी सबसे बड़ी वजह अपनी इस खास रिपोर्ट। ना ही कुर्सी मिली, ना ही सरकार बना पाए। शरद पवार के भतीजे अजीत पवार ने ऐसा खेल खेला कि शिवसेना जीरो पर ही आउट हो गई। 24 अक्टूबर को आए नतीजों के बाद जो शिवसेना सीएम पद पर अड़ी रही, जिसे कांग्रेस से लेकर शरद पवार के आगे नतमस्तक होना पड़ा, आखिरकार उसे ठेंगा ही मिला। चाचा शरद पवार के पीठ पीछे अजित पवार ने ऐसी गेम खेली जिसमें शिवसेना पूरी तरह जीरो हो गई। अपने 22 विधायकों के साथ बीजेपी संघ सरकार बना ली और डिप्टी सीएम की शपथ भी ले ली। बीजेपी और अजित पवार के इस खेल से शिवसेना समेत खुद शरद पवार भी बौखलाए हुए हैं। महाराष्ट्र में बीजेपी एनसीपी की सरकार बन गई और उद्धव ठाकरे से लेकर शरद पवार हाथ मलते रह गए। भतीजे के इस मास्टर स्ट्रोक पर शरद पवार का ट्वीट भी सामने आया, साफ कर दिया कि बीजेपी के साथ जाने का फैसला अजित पवार का है, इसका एनसीपी बिल्कुल समर्थन नहीं करती। ऐसे में सवाल उठता है कि आखिरकार अजित पवार को अपने चाचा शरद पवार से बगावत क्यों करनी पड़ी, जब राजनीतिक गलियारों में उनके पहले से ही डिप्टी सीएम बनने की खबर थी, तो फिर बीजेपी के साथ जाने के पीछे क्या मजबूरी रही? ये समझने के लिए आपका नवाब मलिक के बारे में जानना बेहद जरूरी है। जी हाँ, हम एनसीपी के मुस्लिम विधायक नवाब मलिक की बात कर रहे हैं। महाराष्ट्र में मुस्लिम वोटों का समीकरण जो एनसीपी अपने साथ लेकर चलती आई है, उसके पीछे नवाब मलिक का ही हाथ बताया जाता है। शरद पवार के करीबियों में उनकी गिनती होती है। सूत्रों की माने तो नवाब मलिक की वजह से ही अजित पवार को अपने चाचा से बगावत करनी पड़ी। असल में सरकार बनाने को लेकर जो बयान सामने आए थे, उनमें कभी नवाब मलिक के थे ही नहीं। शरद पवार ये कहते रहे कि हम सरकार बनाने जा रहे हैं, क्योंकि इस गठबंधन के लिए जो फॉर्मूला निकल कर आ रहा था, उसमें ये बोला जा रहा था कि शिवसेना एक हिंदूवादी पार्टी है, ऐसे में डिप्टी सीएम किसी मुस्लिम नेता को बनना चाहिए। कांग्रेस की ओर से 3 मुस्लिम विधायक थे, नवाब सिद्दीकी, असलम सेठ और अमीन पटेल, जो कि महाराष्ट्र कैडर में अशोक चौहान की पकड़ ज्यादा थी, इसलिए कांग्रेस की ओर से मुस्लिम विधायक की बजाय अशोक चौहान को डिप्टी सीएम बनाने की बात सामने आई। वही एक नाम बस नवाब मलिक का ही बचता था। सूत्र की माने तो परिवार के सदस्यों से ज्यादा शरद पवार नवाब मलिक पर भरोसा करते हैं, इसलिए अजित पवार के बजाय एनसीपी की तरफ से नवाब मलिक का डिप्टी सीएम बनना तय हो गया था, जिसे देख अजित पवार ने पार्टी से बगावत कर डाली। वही दूसरी वजह थी ईडी का कसता शिकंजा। ईडी के रेट से शरद पवार की बढ़ती परेशानियां, ऐसे में खुद पर शिकंजा कसता देख अजित पवार ने भी बीजेपी के साथ जाने का फैसला किया, क्योंकि इरिगेशन स्कैम और कोऑपरेटिव स्कैम में जांच जारी है। वही तीसरी वजह थी नारायण राणे के संपर्क में अजित पवार का रहना। नारायण राणे इस कोशिश में थे कि वो अजित पवार को भरोसे में ले सके। शिवसेना के विधायकों को तोड़ राज्य में एनसीपी और बीजेपी की सरकार बनवा ले, क्योंकि बाकी के विधायकों का जुगाड़ नारायण राणे को ही करना है, जिसको लेकर उनके बेटे नीतीश राणे पहले ही ट्वीट कर चुके थे, अब आएगा मजा। और वाकई में बीजेपी और एनसीपी की सरकार बनता देख जिस तरह शिवसेना की पैरों तले जमीन खिसक गई है, उसे महाराष्ट्र की राजनीति को और दिलचस्प बना दिया है। तो बीजेपी के साथ मिलकर जिस तरह से अजित पवार ने पूरी बाजी पलटी है, एक झटके में उद्धव ठाकरे के सीएम बनने के सपने को चकनाचूर कर दिया है, उसे देख संजय रावत पूरी तरह बौखलाए हुए हैं। संजय रावत अजित पवार को डकैत से लेके पापी ना जाने क्या क्या बोल रहे हैं, और साथ ही साथ अभी भी ये दावा कर रहे हैं कि सरकार शिवसेना ही बनाएगी, अजित पवार बिल्कुल अकेले हो जाएंगे। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए बने रहिए सिर्फ और सिर्फ हमारे साथ। राज्य सरकार बनवण्याचे सचिव काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून
सरकार बनवण्याच्या समाजाची तयारी केली. सरकार बनवण्याच्यासाठी वरुणाचा जो आकडा आहे तो या तिन्ही पक्षांच्याकडे होता. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणानं निर्वाचित झालेले सदस्य त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44 असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा देणारे आणखीन काही अपक्ष सभासद तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद अशी म्हणून ती संख्या 169-170 आसपास झाली. काल आमची बैठक झाल्याच्या नंतर काही प्रश्नाच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आणि आम्हाला विशेष आम्हाला सकाळी 6:30-7:00 एका सरकारांनी टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले. मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे सोडून तयार आहे. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ती माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले. नंतर फार थोड्या वेळातच पाहायलाही मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणानं धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तभंगाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा समज राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असतो जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास आहे. जे काही सदस्य त्या ठिकाणी गेले गेले त्यांना पूर्ण माहिती असावी असं मला पहिल्या वेळापासून वाटत होत. त्याच्यामध्ये जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील, कारण अजून आम्हाला त्याची खात्री नाही सगळ्यांची, ते जाणार असतील त्यांना दोन गोष्टी आहेत की आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे संकटावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानुस जो आम्ही बघतो तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि त्यामुळे सक्त विरोधी जन्मत असलेल्याची नोंद न घेता कोणी निर्णय घेतले असतील तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला कदापि पाठिंबा देणार नाही. याशिवाय उद्या शर्मा त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल
याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे. आता जे आमची माहिती अशी म्हणजे अजून कन्फर्म नाही सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधारणतः फोटो टेलिव्हिजन याच्यावर फायद्याच्या नंतर लक्षात आलेले आहे. आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केलेली. आता या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्याचं निर्वाचित झाले सिनियर मेंबर आहेत, पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, ते त्या ठिकाणी होते हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे काय झालं सांगा.